जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. पारोळा तालुक्यातील बहादरपूर, शिरसोदे, माळपूर, जिराडी, इनवा, सुमन्ने, आंबाभिंपरी, बिलाली, कोडभिंपरी, वसंतनगर, भोलाने, पिंपळकोठा आदी गावांवर पावसाने दांडी मारल्याने दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. बहादरपूर परिसरात आदी नक्षत्राच्या पावसाची दमदार सुरुवात झाली होती. शेतकरी वर्गाने मोठ्या आनंदात पेरण्या करीत, मशागत करीत, खते देत, मोठ्या प्रमाणावर खर्च करीत याच आशेने जगत होता की आज नाहीतर उद्या पाऊस येईल. मात्र पावसाने 24 दिवसापासून दांडी मारल्याने यावर्षी हातात येणारे पीक पूर्णपणे वाया गेले आहेत. सुरुवातीला पाऊस बरा होता. उडीद, मूग, चवळी ह्याकडे धान्य पिकांना येन फुल वहार येण्याच्या काळात पावसाने दांडी मारली होती. ते कडधान्य पीक हातातून गेल्याने शेतकरी कापूस, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी ही पिके येतील याच वेळा आशेवर होता. मात्र येन पीक वाढीच्या वेळेस पाणी नाही, त्यामुळे पिके कुंबजून गेली असून ज्वारी, बाजरी, मुळा ह्या पिकातील कणसांना दाना लागण्याच्या वेळेस पावसाने दांडी मारल्याने हे पीक सुद्धा हातातून गेले असल्याने शेतकरी राजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे.